आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. काय दिवाळी तोंडावर आली झाली की नाही खरेदी बिरेदी फटाके नवीन कपडे नवरे मंडळींचे खिसे पाटले की नाही चेहरे पडलेत खळ आवाज आला कानावर असं तुमचं तुम्ही बघा मी काय करू त्याला. तर काल मी मोठ्या तोऱ्यात तुम्हाला सांगितलं होतं की ह्या भागात मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे आणि म्हणूनच मी काय वेगळं दाखवणार ह्याच्याकडे तुम्ही बारीक नजर लावून बसलेले आहात याची मला खात्री आहे. म्हणून मी सावध आहे. मी आज काहीतरी वेगळं घेऊन निश्चितपणे आलेलो आहे. मी काय घेऊन आलोय हे दाखवण्यापूर्वी तुम्हाला मला एक बारीक गोष्ट सांगायची आहे. गेली 20 वर्ष मुंबईत माझा एक पंजाबी मित्र राहतो. का पंजाबी मित्र असू नये हा तेच म्हणतोय. एक 20 वर्ष पंजाबी मित्र राहतो. मी जेव्हा जेव्हा त्याच्या घरी जातो ना तेव्हा पंजाबी माणसाच्या घरात गेले असं वाटतच नाही. कारण घरात गेल्यानंतर पंजाबी फूड असतं पण त्याचबरोबर उपमा असतो त्यानंतर तुमचा सांजा असतो साबुदाण्याची खिचडी असते म्हणजे मराठी पदार्थसुद्धा असतात. म्हणजे मराठी माणसाच्या घरातच गेलो की काय असं वाटतं पण मित्राकडे बघितलं की पटतं की नाही आपण पंजाबी माणसाच्या घरात आलेलो आहोत. 6-6.5 फूट उंच त्यांची ती पगडी आणि तब्येत बघितल्यावर वाटतं की नाही पंजाबी माणसाच्या घरात आलेलो आहे. थोडक्यात काय पंजाबी माणसाच्या घरातसुद्धा उत्कृष्ट मराठी फूड मिळतं. आता मी मुद्द्याकडे येतो. काय पुण्यात दिवाळीत मी एका घरी निश्चित जातो ते म्हणजे मुकेश आणि शीतल माहेश्वरी माझे घट्ट मित्र आहेत बरं का. त्यांच्या घरी गेल्यानंतर सुद्धा आपले हे चिवडा शेव अनारसे हे सगळं मिळतं पण त्याचबरोबर त्यांची खासियत जी आहे ती सुद्धा खायला मिळते. त्यामुळे दर दिवाळीत मी एकदा तरी जातो तिथे. मी तिकडे जातो म्हणूनच आज शीतल बहिणीने इथे बोलवलेलं आहे. शीतलजी तुमचं इथे मी मनापासून स्वागत करतो. मला एक सांगा किती वर्ष तुम्ही पुण्यात आहात. मी पुण्यात माझं माहेरही पुण्यातच आहे आणि सासरही पुण्यातच आहे. बरं म्हणजे जन्म तुमचा पुण्यातला. हो चिंचवड गावात. चिंचवड गावातला जन्म. बर 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 बर. आणि तुमचं शिक्षण किती झालेलं आहे. शिक्षण माझं बीएससी झूलॉजी झालंय. बीएससी झूलॉजी. हो आणि त्यानंतर मी कम्प्युटरचे कोर्स केले. बर आता काय करता तुम्ही. आता सध्या घरीच असते. आता घरी आहे. बर आणि यजमान काय करतात तुमचे. त्यांचा बिझनेस आहे. म्हणजे मला माहिती आहे मी आपलं तुमच्या माहितीसाठी विचारतोय. बिझनेस आहे त्यांचा. तुमच्या घरात कोण कोण आहे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आहे का कसं आहे. आम्ही सगळे एकत्रच राहतो. घरात 31 माणसं आहेत. ऐका 31 माणसं आहेत. आणि अजून सगळे व्यवस्थित राहतो आनंदाने राहतो. ऐका हे महत्वाचं आहे. आजी सासू आजी सासरे सगळे मिळून. म्हणजे सतत तुमच्या घरात खाण्याचा राबता चालूच असेल नाही का. कारण 31 माणसांना वेगवेगळ्या वेळी भूक लागली असं जरी म्हटलं तरी 31 वेळा खाडीपिणी होत असतील. बरं मला सांग तू उत्कृष्ट बनवतेस जेवण बनवतेस. जेवण बनवणं जे आहे हे लहानपणापासून शिकली आहेस का कसं. लहानपणापासून मी इयत्ता 4th पासून स्वयंपाकाची आवड आहे मला. तेव्हापासून मी वेगवेगळ्या डिश बनवत आलेली आहे. पहिली डिश कुठली बनवली होती. पहिली डिश मी कांदा पोहे बनवली होती. 4th असताना. आणि तेव्हापासून माझे पप्पा कांदा पोहे माझ्याच हातचे खातात. क्या बात आहे. बर ही कांदा पोहे जी डिश बनवली होती पहिली बरोबर जमली होती का. हो बरोबर नक्की. हो नक्की. बघा नंतर मी मुकेशला विचारणार. हो हो नक्की. फक्त गॅस आईने पेटवून दिला होता बाकी सगळं मी केलं होतं. मग त्यानंतर आजपर्यंत अनेक डिशेस तू आजपर्यंत बनवलेल्या. अनेक डिशेस बनवलेल्या. बर पण त्यात तुझी आवडती डिश कुठली. माझी आवडती डिश पावभाजी आणि गोड मध्ये गाजरचा हलवा. पावभाजी आणि गाजर का हलवा. आणि मुकेशला काय आवडतं. तेच दोन्ही आवडतं. अच्छा म्हणजे ऍडजस्ट कोणी कोणाला केले त्यांनी तुला केले का तू त्याला केले. नाही लग्नाच्या आधीपासून माझ्या आवडत्या डिश याच आहेत. आणि त्याच्याही त्याच आहेत. त्याच आहेत. ओके 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 ओके. बर आता मला आपण मुद्द्याकडे येऊया कारण रसिक प्रेक्षक खोळंबलेले आहेत.
की तू वेगळं काय दाखवणार आहेस. ओके, तर मला सांग आजच्या खवय्यांना म्हणजे आपले सगळे जे खवय्ये आहेत त्यांना तू काय दाखवणार आहेस. मी आज रबडी मालपुआ. रबडी मालपुआ हो. आणि तिखट मध्ये मटरी. मटरी हो. मटरी मठरी मठरी हो. ओके, त्याला टिक्की असंही म्हणतात. टिक्की असंही म्हणतात. ओके, माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे शीतल. आपण इथे वेळ घालवण्यापेक्षा आपण किचन कडे जायचं का? नक्की ये. बरं, आता दिवाळी जवळ आलेलीच आहे म्हणजे आता येऊन ठेपलेली आहे. मुकेशला काही कापलंच की नाही? आता कापायचंय ना म्हणून मुंबईला घेऊन आली. ओके ओके ओके, व्हेरी गुड. अरे सोडू नकोस त्याला. नाही नाही, आपल्याला बोलायला काय जात आहे. ओके, आपली पहिली रेसिपी काय आजची? पहिली रेसिपी आपली आजची रबडी मालपोहा. रबडी मालपोहा. ओके, त्यासाठी साहित्य काय लागते मला सांगतेस का? रबडीसाठी 1 लिटर दूध, साखर 1/2 कप, तुरटीची पावडर चिमूट भर आणि कॉर्नफ्लॉवर 1 टीस्पून. ओके, ही रबडीची तयारी झाली. हा ओके. आणि रबडीच्या सजावटीसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप आणि केशरच्या 8 ते 10 कांड्या. ओके, आणि ह्याचं काय करायचं? ह्याचे आपल्याला मालपुए तयार करायचे. बरं, ते मला जरा सांग काय काय आहे. मालपुयासाठी गव्हाचं पीठ लागेल. गव्हाचं पीठ हा 1 कप. 1 कप. त्याच्यामध्ये बारीक रवा 2 टेबलस्पून. बरं. आणि दूध 1/2 कप, दही 1/2 कप. दही 1/2 कप. आणि बडीशेप. बरं. आणि काळी मिरी चिमूट भर. काळी मिरी चिमूट भर. ओके, साहित्य काय आपल्याला कळलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. ओके, कृती काय करायची सुरुवातीला मला सांग. प्रथम आपण रबडी तयार करायला घेऊयात. ओके, दूध मी त्यात घालू का? हा, हे दूध तुम्ही त्याच्यामध्ये घाला. दुधाला सतत हलवत राहायचंय, त्यामुळे ते खाली लागणार नाही. आणि दूध उकळताना नॉनस्टिक पॅन मध्येच दूध उकळू द्यायचं. ओके, ह्याच्यात काय काय घालायचं का? डायरेक्ट सुरू होतं ते? नाही, आधी आपण हलवून एक उकळी आली की त्याच्यामध्ये चिमूटभर तुरटीची पावडर टाकायची. थोडा मोठा करू का गॅस? हा चालेल, कारण आपण ढवळतो म्हटलं तर लागणार नाही मोठा जरी ठेवला तरी. हो हो, आणि नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे दूध लागण्याची शक्यता कमीच आहे. दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण एक चिमूटभर तुरटीची पावडर टाकायची. चिमूटभर? हा चिमूटभर. पुन्हा हलवत राहायचंय आणि पुन्हा एक उकळी आली तर 1 टीस्पून आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायची. तुरटी का टाकली आपण याच्यात? तुरटी टाकली ना की दूध असं घट्ट होतं, म्हणजे कलाकंद मध्ये कसं थोडे असे कणकण दिसतात, तर तुरटी टाकल्यानंतर दुधामध्ये सुद्धा असे बारीक कण दिसायला. ओके, आता उकळी आली की काय करायचं? आता रबडी जर ज्यांना घट्ट हवी असेल तर त्यांनी याच्यामध्ये 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर टाकायचे. मी टाकू? हा चालेल. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर दुधाला नीट सतत ढवळत राहायचं आहे की जेणेकरून कॉर्नफ्लॉवरच्या गाठी पडणार नाही दुधामध्ये. किंवा मग तुम्ही असंही करू शकता, एक छोट्या वाटीमध्ये दूध घेऊन त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करायची आणि ते दुधामध्ये टाकलं तरी चालेल. 1 लिटर दूध 1/2 लिटर झालं की त्याच्यामध्ये मग आपल्याला साखर टाकायची, म्हणजे दूध निम्म्यापर्यंत येऊपर्यंत मग साखर टाकायची. जरा वेळखाऊ काम आहे पण इंटरेस्टिंग आहे ना. जर चांगलं खायचं असेल तर तुम्हाला थोडीशी कळ काढायला लागेल नाही का? आणि आपल्याकडे तसे बरेच जण आहेत की ज्यांना आवडतो हा प्रकार. आणि पौष्टिक आहे ना, कारण दूध आहे, इकडे गाईचं तूप आहे. फक्त प्रॉब्लेम आली एवढाच आहे की फार क्वचित खातात पौष्टिक लोक. दूध आता निम्म झालंय, म्हणजे आपली रबडी तयार होत आलेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे बदाम पिस्त्याचे काप आणि थोडेस केशर टाकायचं. थोडेसे रबडीमध्ये घालणार आहे आणि थोडेसे सजवण्यासाठी ठेवायचं. बस. हा बस. आणि काय घालायचं? केशर थोडस. मालपुआ जरी गरम असेल, रबडी फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही गरमवर अगदी अतिशय गार रबडी जरी खाल्ली तरी उत्तम लागते. किंवा मग दोन्ही गरम कसंही कॉम्बिनेशन तुम्ही खाऊ शकता, चांगलं लागतं. आपली रबडी होत आली ना आता? रबडी तयार झालेलीच आहे, फक्त साखर थोडीशी आता घालायची राहिली. साखर घालायची. किती घालू? साखर 1/2 कप. साखर विरघळेपर्यंत एक उकळी येऊ द्यायची, मग आपली रबडी तयार. मोठा करू? हा चालेल. आमची रबडी तयार होते, जवळजवळ उंबरठ्यावर आहे. काय रबडी झाल्यानंतर मालपोहा तयार करायचा ना, जरा तयारी करायला पाहिजे, म्हणून घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. रबडी तयार झालेली आहे, आता मालपोहा कसा करायचा ते आपण बघूया. काय करायचं मला सांग. मालपुआ तयार करण्यासाठी प्रथम 1 कप जे आपण गव्हाचं पीठ घेतलं ते आपण ह्याच्यामध्ये घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये साखर 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून साखर. त्यानंतर बारीक रवा 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून बारीक रवा.
आपण अर्धा कप दूध टाकणार आहोत याच्यामध्ये, 2 टेबलस्पून दही। या दह्यामुळे काय होतं? दह्यामुळे जरा असं पीठ आंबट पडतं आणि मालपुव्याला जाळी फुटते। प्रत्येकाचं स्वतःचं खास असं वैशिष्ट्य आहे ना। हो, आणि ह्याला व्यवस्थित ढवळायचं आहे आणि जर मिश्रण घट्ट आहे असं वाटत असेल तर मग आपण कोमट पाणी आहे ते टाकायचं आहे। पाणी गार नाही, कोमटच घ्यायचं आहे। पिठाची व्यवस्थित गुठळी फोडून घ्यायची आहे आणि हे पीठ जरा भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असावं। मालपुआ कसा करायचा ते आपण बघतोय बरं का। पाणी थोडं थोडंच टाकायचं आणि बघत जायचं। अजून तुला थोडंसं टाकायचं बस। पीठ व्यवस्थित एकजीव झालं की त्याच्यामध्ये बडीशोप थोडीशी टाकायची आहे चिमूटभर आणि काळी मिरी पावडर चिमूटभर। अशीच बडीशोप थोडीशी उचलायची चिमूटभर आणि आपल्यासोबत तोंडात टाकायची। ही मला लहानपणापासून सवय आहे म्हणून मला आईने कधी स्वयंपाकघरात उभं नाही। आणि हे पीठ व्यवस्थित गुठळी फोडून एकजीव झालं की 2 ते 3 तास किमान हे पीठ ठेवायचं आहे की जेणेकरून मालपुए जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला व्यवस्थित जाळी फुटते। 2 ते 3 तास जेव्हा हे पीठ भिजतं तर मालपुआ करताना मालपुयाला व्यवस्थित जाळी फुटते। हे 2 ते 3 तास आता आपण काय करायचं काय म्हणजे? नाही, काळजी करू नका, मी आणलेलं आहे पीठ तयार। तर आपण आता मालपुए तयार करायला घेऊया। ओके, तू जे आणलेस त्याच्यावर आपण सुरू करूया। हो हो, चला। इथे मी पीठ तयार करून आणलेलं आहे। मोठं करू का ते? मालपुयाचं पीठ भिजलेलं आहे, आता मालपुए तळण्यासाठी तेल वापरायचं नाहीये। मालपुए तळण्यासाठी म्हशीचं किंवा गाईचं गावरान तूप वापरायचं की जेणेकरून मालपुए अजून टेस्टी लागतं। पण गाईचं तूप वापरलं की जास्त काही फरक पडतो काही टेस्ट मध्ये असं काही आहे का? नाही, पण गाईचं तूप शरीराला पौष्टिक असतं त्यामुळे गाईचं वापरलं तर उत्तम। ओके, डोशाप्रमाणे गोल गोल सोडायचे आहे, एका वेळेस साधारण 2 ते 3 निघतात। मालपुए तळताना अनारसे जसं तळतो त्याप्रमाणे आपण हे तूप मालपुयांच्या वरसुद्धा असं आणि दोन्ही याच्या सहाय्याने मालपुए उलटे करतात। या दोघांचं मिश्रण उत्तम लागत असेल ना, मालपुआ आणि रबडी? अतिशय छान लागतं। आणि मालपुआ जर गरम असेल आणि रबडी जर फ्रीज मधली थंड असेल तर कॉम्बिनेशन अजून छान लागतं। थोडे गुलाबी सर होऊ द्यायचे। मालपुआ आमचा जवळजवळ होण्याच्या बेतात आलेला आहे, जरा एक अर्धा एक मिनिट लागेल, पण तोपर्यंत तुम्ही मालपुआ आणि रबडी या दोघांची साहित्य आणि कृती लिहून घ्या। रबडी मालपोआ तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लिटर दूध, अर्धा वाटी साखर, तुरटीची पूड, 1 चमचा कॉर्नफ्लॉर, बदाम पिस्त्याचे काप, केशर, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, 1/2 कप दूध, 1/2 कप दही, बडीशेप, मिरपूड, पाणी आणि तूप। कृती: प्रथम भांड्यामध्ये दूध उकळवून त्यात चिमूटभर तुरटीची पावडर घालून उकळून त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून मिश्रण ढवळून आटवून घ्यावं। आटलेल्या मिश्रणामध्ये बदाम पिस्त्याचे काप, केशर आणि 1/2 वाटी साखर घालून मिश्रण उकळून घ्यावं। दुसऱ्या भांड्यात 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे साखर, 2 चमचे बारीक रवा, 1/2 कप दूध, 2 चमचे दही आणि कोमट पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करावी। त्यात बडीशेप आणि मिरपूड घालून मिश्रण एकजीव करून 2 ते 3 तास झाकून ठेवावं। तयार पिठाचे मालपोवे गरम तुपामध्ये तळून घ्यावेत। तयार मालपोव्यांवर रबडी घालून सर्व्ह करावं। रबडी मालपोवा ही डिश आपली तयार झालेली आहे। आता आपली पुढची डिश काय आहे? आपली पुढची डिश आहे मटरी। मटरी, त्याची जरा तयारी करूया। घेऊया एक छोटीशी विश्रांती। या छोट्याशा विश्रांतीनंतर परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आमची मटरीची तयारी झालेली आहे। मटरीसाठी साहित्य काय लागतं? मटरीसाठी आपल्याला मैदा 1 कप लागेल, मैदा 1 कप, रवा 1/2 कप लागेल, मोहनसाठी तूप किंवा तेल काही आपण वापरू शकता, ओवा पूड, जिरा पूड आणि थोडस चवीनुसार मीठ, एवढंच आहे। हो, ओके, साहित्य तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता आपण जाऊया कृतीकडे। काय करायचं सुरुवातीला? प्रथम आपण मैदा घेऊयात। 1 वाटीभर मैदा घ्यायचा। 1 वाटीभर मैदा आपण घेतलेला आहे। त्यानंतर 1/2 कप बारीक रवा। 1/2 कप बारीक रवा घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे। याला व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं। बरं, व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण
एक टीस्पून आपण जीरा पूड, एक टीस्पून ओवा पूड, आणि चवीनुसार मीठ। हे जीरा पूड आणि ओवा पूडचं काय गंमत आहे, काय कळलं नाही मला। मटरीला जीरा पूड आणि ओवा पूड त्याच्यामुळेच टेस्ट येते, आणि मटरीला एक अशी वेगळी टेस्ट जी आहे ती तुम्ही कांद्याचे बी त्याला कलौजी असं म्हणतात ती सुद्धा टाकून वेगळी टेस्ट करतात। ओके, व्हॉट नेक्स्ट? त्यानंतर आपण पुन्हा हलवून घ्यायचं, ज्याबरोबर ही मटरी खूप छान लागते खायला। तूप आपण मोहनसाठी टाकतो, तूप किंवा तेल काही टाकू शकतो। भरपूर घालायचं। आता प्रथम हे आधी व्यवस्थित तुपामध्ये हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर हे कोमट पाणी जे आहे त्याच्याने पीठ अतिशय घट्ट मळायचं आहे। बर, पीठ बिलकुल सुद्धा सैल नाही झालं पाहिजे, पूर्ण घट्ट मळायचं। ओके, व्यवस्थित घट्ट पाहिजे तुला। हो, त्यामुळे पाणी अतिशय सावकाशपणे हळूहळू टाकत जायचं। पण त्याच्या मागची भूमिका काय, एवढं घट्ट का करायचं? जेवढं आपण पीठ घट्ट मळू तेवढ्या त्या बटरी कुरकुरीत होतात, लूज पडत नाही। ओके, हळूहळू घट्ट होत आहे ते सगळं। आता याच्या पुरीप्रमाणे छोट्या छोट्या लाटा करायच्या, आणि जाडसर आपण जी पुरी तळतो तर पुरीपेक्षा थोडस जाडसर पुरी ठेवायची याची। बर, एवढं पीठ घेऊन साधारण एक पुरी लाटायची। आपल्याला आता लाटायचं काम करायचं का? आणि लाटताना अतिशय असं गोल आकार येऊ द्यावा असं काही नाहीये, मटरी कोणत्याही आकाराची असते म्हणजे माझ्यासाठी बरं, अगदी गोल यावी अशी काही। गोल आकाराची कधी होऊ शकली नाही अशी, आपल्याकडे बऱ्याच आहेत तशा स्त्रिया सुद्धा आहेत की ज्यांच्या गोल होत नाहीत पोळ्या। आपण प्रथम एवढ्या मटरी तळून घेऊया। मटरी मंदाचे वरच तळायची की म्हणजे आतपर्यंत तळली जाईल? ह्याच्या कडा जरी अशा झाल्या तरी गोल करायची काही आवश्यकता नाही, त्याला मटरीच्या कडा अशाच असतात म्हणजे अतिशय गोल पुरीप्रमाणे मटरी नसते। आता मला काटा चमचा लागेल। कोणाचा काढतीस? काट्याने ह्याला टोच्या मारायच्या आहेत म्हणजे पुरी फुगणार नाही, पुरी कुरकुरीत होईल, त्यामुळे आपल्याला ह्याच्याने टोच्या मारायच्या आहेत अशा। आणि 5 ते 10 मिनिट मटरी वाळू द्यायची आहे आणि त्यानंतर तळायला घ्यायची आहे। आमची मटरी वाळून तयार झालेली आहे, आता फक्त तेलात सोडायची। काय, गॅस थोडासा मंद आचार ठेवला तरी चालतो, मंद मध्यम। ओके, यावर सुद्धा मालपुव्याला जसं आपण वरती तेल तूप टाकत होतो त्याचप्रमाणे ह्याच्यावर सुद्धा तेल टाकत राहायचं की जेणेकरून वरचा भाग सुद्धा व्यवस्थित तळला जाईल। आणि या अतिशय मंद आचेवर तळाव्या लागतात, घाईघाईने होणार नाही या मटरी, हावरटपणा करून चालणार नाही, जरा डोकं शांतपणे ठेवून हे करायला लागते। साधारण गुलाबी रंग येऊस्तोपर्यंत तळायचा आणि मग काढून अतिशय लाल सुद्धा करू नये। आमची मटरी तेलात गेलेली आहे, आता तयार होईल, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। काय, मटरी तयार करण्यासाठी लागणार साहित्य: 1 वाटी मैदा, 1/2 वाटी रवा, तूप, ओव्याची पावडर, जिरे पूड, मीठ आणि पाणी। कृती: प्रथम भांड्यात 1 वाटी मैदा, 1/2 वाटी बारीक रवा एकत्र करून त्यात 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा ओवा पूड, चवीनुसार मीठ आणि तूप घालून पीठ घट्ट मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून मळून घ्यावं। तयार पिठाचे लहान गोळे करून त्याच्या जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्यात। तयार पुरीला हलकसं टोचून मटरी हलकीशी वाळवून घ्यावी। तयार मटरी गरम तेलामध्ये मंद आचेवर तळून घ्यावी। मठरी आणि रबडी मालपुवा दोन्ही तयार झालेले आहेत। मी आधी मालपुवा खातो आणि मग रबडी खाऊन बघतो। व्हेरी गुड, वंडरफुल, आउट ऑफ द वर्ल्ड। आणि आता मी मठरी खाऊन बघणार आहे आणि ह्याच्याबरोबर चहा सुद्धा प्यायचा असतो ना? चहा सुद्धा मी ठेवलेला आहे बरोबर, म्हणजे एक घास यायचा। तुम्ही जळू नका ना, तुम्ही लिहून घेतले ना साहित्य आणि कृती, जरा बनवायला घ्या, मी सांगतो तुम्हाला कसं बनवायचं ते। वा वा वा, क्या बात आहे, मस्त बनले, मस्त बनले, शिद्दत उत्तम बनलेलं आहे। खवय्ये काय
मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे वेगवेगळे आयटम तुम्हाला मी दिलेले आहेत, तुम्ही करून बघायचे, तुम्हाला जमत आहेत की नाही बघा आणि मला लगेच कळवा. आणि शीतल ऑल द वे पुण्याहून तू इथे आलेली आहेस, ऑल द वे म्हणजे आता जवळच झालेलं आहे, पण वेळात वेळ काढून तू दिवाळीच्या दिवसात इथे आलेली आहेस, त्याबद्दल सर्व खवय्यांच्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने मी एक छोटंसं गिफ्ट तुला देतो, त्याचा तू स्वीकार करावास अशी विनंती आहे. थँक्यू. आणि तू तर आमच्या पोटात कायम राहणारच आहेस, आमच्या आणि खवय्यांच्या पोटात तू राहणारच आहेस, पण आमचीही आम्हीही तुझ्या मनात राहणं आवश्यक आहे, म्हणून मी आमच्याकडून छोटीशी गिफ्ट. आणि रसिको, काल सांगितल्याप्रमाणे अख्खा आठवडा आम्ही तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहोत, नुसते पदार्थच नाही तर वेगवेगळ्या कलाकारांबरोबर तुमची गाठभेट घालून देणार आहोत, तेव्हा बघत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या बालमित्रांना फटाके वाजवा पण जपून, शक्यतो आवाजी फटाके वाजवू नका, वरती जाणारे फटाके वाजवा, म्हणजे वरती जाऊन फक्त बघायचं आपण. ओके, आणि आता मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी पिचल्या ह्या तुमच्यासाठी. खावे आम्ही सारे खा.